दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गंभीर याने विचार करावा असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. जे क्षेत्रात गुटखा आणि प्रलंबित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना आढळून येईल तेथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी, खरा मावा यासारख्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. आघाडी शासनाच्या काळात राज्यात गुटखा बंदी लागू करण्यात आली, त्याची कडक अंमलबजावणीही झाली, त्यामुळे गुटखा कंपन्या राज्याबाहेर गेल्या. अलीकडच्या काळात परराज्यांच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि प्रतिबंधित अन्न पदार्थांची राज्यात आयात केली जाते, त्यांची राज्यात साठवणूक होते, कधी कधी हा माल पकडलाही जातो आणि वाहन चालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही, गुटखा माफियांवर वचक निर्माण होत नाही. या पुढच्या काळात राज्यात गुटखा बंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल, त्यासाठी या व्यापाऱ्याकरिता सूत्रधारांना मोक्का लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. ही अन्न आणि औषध प्रशासन, पोलीस आणि परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. गुटखा विक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.